नमस्कार, पुरंदरनी चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयास नीती आयोगाकडून सायबर स्मार्ट स्कूलचे मानांकन मिळाल्याची माहिती प्राचार्य मोहन वाघमारे व पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांनी दिली। पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड जवळील बोरावके मळा येथील जोड पुलाला धडकून अमोल शिवाजी गुणवरे हा दुचाकी स्वार याचा मृत्यू झाला आहे। MH 42-5127 या दुचाकीवरून ट्रिपल शिफ्ट प्रवास करीत होते। इतर दोघांना नाकाला व हाताला किरकोळ दुखापत झाली आहे। सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे। मुळशी पॅटर्न चित्रपटाचे निर्माते भोसले यांच्या वानेवाडीतील घरासह खंडोबाची वाडी वाघळवाडीत दिवसा ढवळ्यात घरफोडी। पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गण रचनेचे प्रारूप आराखडे सादर। पुरंदर मध्ये 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गण तयार करण्यात आले आहेत, त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे। उरुळी कांचन महावितरण मधील अभियंता प्रदीप वासुदेव सुरवसे वय 48 यास 20,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले। लोणी काळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे। मागील 8 दिवसात सोमेश्वर साखर कारखान्यावरील 2 ऊस तोडणी कामगारांच्या आत्महत्या, झाडाला बळफास घेत संपवलं जीवन। राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने कारावासाची शिक्षा, चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे। बच्चू कडू यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट बद्दलची माहिती लपवून ठेवली होती। अजित पवारांच्या गाडीचे स्टेअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती, मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील विविध विकास कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकाळी 7 वाजताच केली। या दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या वाहनाचे सारथ्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले। आज सकाळी राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। राजकीय हवा कशीही असू द्या, पण मलबार हिलची हवा चांगली असते। या आवारात मोरही आहेत आणि विषारी नागही आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर सतत जाणाऱ्या भाजप नेत्यांना लगावला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार, सत्यजित देशमुखांच्या कंपनीकडून आलेल्या 10 कोटींची ईडीकडून चौकशी। पुण्याच्या कोंडव्यातील आंबेडकर नगर येथे अरिहंत ज्वेलर्स मध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या व पिस्तुलातून 1 गोळी झाडल्यानंतरही सऊद आसिफ सय्यद याला पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांनी झडप घालून पकडले। अंकुश केंगले यांच्या धाडसाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। मोदी सरकारच्या काळात देशाने अमृत काळाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना केले। मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवासात आजपासून मोफत करमणूक, 10 लोकलमध्ये मोफत वायफायद्वारे अमर्यादित स्वरूपात आवडीचे चित्रपट, गाणी, मालिका, क्रिकेट सामने पाहता येणार आहे। त्यासाठी लोकलच्या डब्यात मोबाईलमधील इंटरनेटची गरज नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी पॉक्सो कायद्याबाबत दिलेले 2 निर्णय वादग्रस्त ठरले होते। हिजाब प्रकरणी सुप्रिया सुळेंचा भाजपवर घणाघात, त्या म्हणाल्या ही मोरल पॉलिसी। नितीन गडकरींच्या घरासमोर भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने, काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत होते तर भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करत होते। कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली। बळजबरीचा वापर करून काँग्रेस कार्यकर्त्यांना माघारी फिरविण्यात आले। पुण्यातील खडकमाळ आळी येथील
मामलेदार कचेरीत अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून 72 वर्षाच्या महिलेची 1 लाख रुपयाची फसवणूक। देशभरात आज सकाळपासून एअरटेलची सेवा ठप्प। ब्रॉडबँड पासून मोबाईल नेट पर्यंत सारे काही बंद। पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सत्कारास पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही। किरीट सोमय्या हल्ल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। पुरंदरमध्ये 6 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे दिनांक 11/2/2022 रोजी 1 अँटीजेन टेस्ट घेण्यात आली। प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 1 अँटीजेन टेस्ट घेण्यात आली। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हा येथे 3 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 3 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या। त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 11/2/2022 रोजी 27 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या। त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 1, काळदरी 1, पिंपळे 2, साकुर्डे 1, आंबळे 1। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।